समाजहितासाठी प्रत्येकानं जातपात धर्मपंथ यांचा विचार न करता सर्वसमावेशक विचार करून भेदभाव नष्ट करणं गरजेचं आहे. 100 वर्षांच्या पूर्वी साईबाबांनी सबका मालिक एक अशी शिकवण समस्त विश्वाला करून दिली. म्हणूनच आज देशविदेशातून साईभक्त शिर्डीमध्ये साईंच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी येतात, असं साई कथाकार विकास महाराज गायकवाड रोईकर यांनी राहता येथे सांगितलं. शहरातील समस्त माळीपंच मंडळीच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या भव्य संगीतमय साईकथा प्रवचनात ते बोलत होते. सदर साईकथेच्या 4थ्या दिवशी साईकथेमध्ये भव्य चावडी मिरवणूक संपन्न झाली. लगेच पाय दुरुस्त व्हायचा, त्यानं दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगावं. हळूहळू बाबांची ही ख्याती आजूबाजूला पसरायला लागली. आरंभी बाबा वैद्यकी करीत, पाहुण पाहुण दवा देत, हाताला ही यश बहुत, हाकीम विख्यात झाले. पाहुण पाहुण औषध पाणी द्यायचे, गुण तर हमकास यायचा. बाबांची ख्याती पसरायला लागली. आणि तुम्हाला माहितीये, गुण यायला लागला का गर्दी व्हायला वेळ लागत नाही, खरं आहे. सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही शनिवार दिनांक 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2018 पर्यंत सदर साईकथा पारायण संपन्न झाला. तर 10 ऑगस्ट रोजी स्वामी रामानंद गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली. न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, SN मीडिया, राहता.